पिरवणं हे आमचं काम नाहीये आणि म्हणूनच पहिल्या प्रथम 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना या कर्जातून आम्ही मुक्त करण्याचं मी जे विधानसभेत बोललोय तेच माझं म्हणणं कायम आहे आणि 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी आम्ही योजना लवकरच घेऊन येतोय आणि परत त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी पण आणतो पण नाही तसं नव्हतं 1.5 लाखाची मर्यादा आम्ही 2 लाख केलेली आहे 2 लाख केलेली आहे म्हणजे 50,000 वाढवलेली आहे आणि त्याच्यात सुद्धा अटीतटी शर्ती ज्या त्यांनी टाकल्या होत्या त्या आम्ही काढून टाकलेल्या आहेत अवकाळी पावसाच्या बद्दल ती मदत जी आहे ती त्याची त्याचं वाटप चालू आहे त्याच्यात काय वाढ वगैरे काय करत नाही आता पहिल्यांदा ह्या 2 योजना आहेत त्या आल्यानंतर बराचसा एक रिलीफ या शेतकऱ्यांना मिळेल आमचं जो खातेवाटप आहे तो आम्ही एकमेकाच्या समजुतीने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उद्या त्याच्यावरती निर्णय होईल सर जे जुने 1.5 लाखाची माफी फायदा मिळाला आता 30 सप्टेंबर पर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे 2 लाखापर्यंत ते सगळेजण त्या कर्जातून मुक्त होणार जे काय आमचं आम्ही त्यांना जे काय देणार होते देणार होते बीजेपी के लोग बुलाया था बायकॉट किया ये लेकिन कर्ज माफी को लेकर किसानों को लेकर थोड़ी बहन अभी क्या उनके पास काम क्या है दूसरा बात सर शिवसेना मध्ये अनेक नेते नाराज दिसले सुनील राऊत असतील किंवा मग इतर सुद्धा नाराज व्हायला लागले माझ्याकडे कोणाची नाराजी आलेली नाही आणि या गोष्टी थोड्याफार फरकाने होत असतात पण शेवटी काम करायचं म्हटल्यानंतर एक कोणाची सगळ्यांची इच्छा असू शकते पण एक तर हे 3 पक्ष अधिक मित्र पक्षांचं सरकार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच मर्यादा आहेत सीएम साहब आपके कॅबिनेट में जिन नए युवा चेहरों को मौका दिया गया बीजेपी का आरोप है कि यहां पर वंशवाद को प्रेफरेंस दिया गया सभी नामों को लेकर केर आम्ही करतो ते रोखठोकपणाने करतो आम्हाला वाद घालणं आणि भिंती रंगवणं एवढंच काम नाहीये आम्ही करतो ते रोखठोक करतो आणि उघड उघड करतो सर यू आस्क फॉर अ व्हाईट पेपर ऑन द स्टेट फायनान्सेस व्हाट अभी थोडे सबका उत्तर आज क्यों चाहते हो एक 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 बात कर रहे हैं ना हम लोग डू यू हैव अ विजन टू ब्रिंग द स्टेट करेंगे ना जो भी कुछ है अपने राज्य की जो स्थिति है वो सामने लाएंगे संजय राऊत नाराज आहेत का ते आज दिसले नाही अरे असं कोण दिसले नाही म्हणून लगेच नाराज कसे काय कोण होऊ शकतं काहीतरी काय समजेल वारंवार येतोय की खाती जी आहेत एक्सिस बँकेमध्ये जी खाती होती ठाणे महानगरपालिका अरे आज पहिलं शपथ झालेले उद्या खाती वाटप होऊ दे मग कुठल्या कोणाची खाती कोणाच्या वाट्यात आहेत ते बघू ना आपण प्रायव्हेट सगळ्या खात्यांना मला ऍक्सेस आहे सर हिंदी मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं नव्हतं का राजू शेट्टी असतील किंवा मग दुसरे नाही आता या गोष्टी मला बघायला लागतील मला नाही वाटत असं कोणाला टाळलं होतं गृहमंत्रालय अरे हम बात करेंगे ना आपस में अगर उनके पास भी दे दिया तो क्या फर्क पड़ेगा नाराज हम अगर मिलजुल कर काम करना है तो मिलजुल कर काम करना है सीएम सर याचा अर्थ असा नाही की आम्ही महिलांच्या बाबतीत गंभीर नाही आहोत उलट मध्ये मी हेही बोललो होतो की महिलांच्या वरती जे अत्याचार वाढत आहेत त्या बाबतीत कठोरात कठोर कायदा जसा आंध्रामध्ये आणलेला आहे त्याची माहिती आम्ही घेतो आहोत आणि ती पूर्ण माहिती घेतल्यानंतर तो कदाचित तसाच्या तसा किंवा त्याच्यात आणखीन काही चांगल्या सुधारणा करायच्या असतील तर त्या करूनही आम्ही तुला बरं ठीक आहे मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या समोर मी आहे आणि आज आता 30 तारीख संपत आलेली आहे उद्याची 31 आणि परवापासून नवीन वर्ष सुरू होतो आहे मी आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय आणि हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आपल्या आयुष्यामध्ये येऊ आपल्या आयुष्यात भरभराटीचे दिवस पुन्हा येऊत अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी बच्चू इंदिरा बाबूराव कडू तिरंगा स्वाक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पणे तसेच कोणाच्याही विषयी ममता भाव किंवा आकस न वागळता न्याय वागणूक देईन मी बच्चू इंदिरा बाबाराव कडू
तिरंगा साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला निहात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय जवान जय किसान. श्री आदित्य ठाकरे. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राज्यमंत्री श्री अब्दुल सत्तार. मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता ओनित राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधानाने व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणत्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बागडता न्याय वागणूक देईन. मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी अल्ला साक्ष शपथ घेतो की राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञानात येईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून मी माझी कामे योग्य पणे पार पाडील आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
श्री सतेज उर्फ बंटी पाटील। मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे नुस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असे मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघडही करणार नाही। शिव फुले शाहू आंबेडकर जिजाबाई सावित्रीमाई रमाई यांना अभिवादन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।